नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे वाळवणाचा पदार्थ म्हणजेच बटाट्याचा किस जो आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो तर चला सुरू करू तुम्ही बघू शकताय की मी बटाटे आहेत ते सोलून पाण्यात ठेवले आहेत म्हणजे सोलले की लगेच पाण्यात टाकायचे आहेत जेणेकरून आपला बटाटा काळा नाही होणार आणि त्यानंतर मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता या किसनीच्या मदतीने हा कीस करून घेणार आहे हा बघा अशा पद्धतीने घ्यायचा आहे म्हणजे मोठा मोठा कीस पडतो हे बघा अशा पद्धतीने किसून घेते इथे स माझा सगळा किस हा किसून झाला आहे तर जर का तुम्हाला वाटत असेल पाणी गढूळ आहे तर एकदा तो पाण्यातून पुन्हा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ म्हणजे त्याला जो स्टार्च असतो तो सगळा निघून जातो आणि आपला जो पा बटाट्याचा किस असतो तो मस्त स्वच्छ शुभ्र असा होतो पांढरा होतो त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याला पाण्यातून दोन वेळा धुवून घेतला आहे एकदा किसून घेतलं होतं त्या पाण्यात होतं मग पुन्हा एका पाण्यात धुतलं आहे आणि आता पुन्हा एका स्वच्छ पाण्यामध्ये मी याला ठेवत आहे मोठ्या भांड्यामध्येच मी आता याला रात्रभर पाण्यामध्ये असंच झाकून ठेवणार आहे तर हा जवळपास दोन किलोचा कीस बनवला आहे मी आता याला रात्रभर झाकून ठेवू तर बटाट्याचा कीस आपण रात्री किसून झाकून ठेवला होता आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तो पुन्हा एकदा धुवून घेतला आहे तर जवळजवळ आपण तीन ते चार वेळा हा जो कीस आहे तो धुवून झाला आहे आपला आतापर्यंत त्यानंतर मी इथे मोठ्या भांड्यामध्ये पाणी तापवायला ठेवलं आहे बटाट्याचा कीस छान डुबेल इतपत पाणी आपल्याला त्याच्यात घ्यायचं आहे अंदाजे मी त्यात मीठ घातलं आहे आणि त्याचबरोबर एक शेंगदाणा इतका तुरटीचा खडा देखील त्याच्यात टाकला आहे आणि आता जेव्हा आपल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात होते त्यावेळेस आपण हा किस पाण्यातून काढून घ्यायचा आहे त्यातलं पाणी सगळं निथरून घ्यायचं आहे आणि हा बघा आता पाण्याला छान उकळी आली आहे तर मी सावकाश याच्यामध्ये हा कीस जो आहे तो उकळायला सोडत आहे आरामात करायचं आहे नाहीतर पाणी अंगावर उडू शकतं तर अशा पद्धतीने सगळं निथळून घेतलेला जो बटाट्याचा कीस होता आपला तो आपण पाण्यामध्ये टाकला आहे आणि आता मी गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवली आहे मोठी ठेवली आहे आणि त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही आहे थोडंसं कच्चं राहिलं पाहिजे म्हणजे आपला बटाटा जो जर ट्रान्सपरंट होतो तुम्ही बघू शकता की बटाटा आपला ट्रान्सपरंट होतो आणि एक चकाकी येते त्याच्यावरती म्हणजे आपला किस शिजून झाला आहे तर तो, तो पुन्हा एकदा त्यातलं सगळं पाणी निथरून असं चाळणीत मी काढून घेतलं आहे हा बघा आपला बटाटा ट्रान्सपरंट झाला आहे आणि असं बोटाने तुटतो लगेच आता इथे मी त्याला वाळवून टाकलं आहे एक दिवस वाळवल्यानंतर हा इतका मस्त आपला कोरडा झाला आहे मी घरातच सुकवलं होतं आणि आजूबाजूनी धुतलेल्या भाज्या पण लावून दिल्या होत्या पेपर उडू नये म्हणून तर तुम्ही बघू शकताय त्यातनं थोडासा मी तुम्हाला फ्राय करून दाखवते हे बघा अगदी थोडी क्वांटिटी टाकल्यावरती पण तो किती फुलून वर आला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र असा आपला हा बटाट्याचा किस तयार झाला आहे पण मी आला आणखीन एखाद दिवस अजून वाळवेन हर बघा किती मस्त फुलतो आहे आपल्या बटाट्याचा कीस आजची ही बटाट्याच्या किसची रेफिस रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा ज्यामुळे माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल